विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. एकीकडे कॅसिनोला विरोध करायचा आणि दुसरीकडे असे निर्णय घेऊन पैसे कमवायचे हे सरकार काय भिकारड झालंय का असा सवाल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. त्याचबरोबर हा सर्व चोरांचा बाजार आहे अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय. दरम्यान अध्यक्षांच्या दालनात जाऊन आम्ही नाराजी व्यक्त केल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. ऑनलाईन कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन ऍप जे आले आहेत लुटारूंचे, तो चायनाचा ऍप आला असेल, या सगळ्यांच्यासाठी केंद्र सरकारने सांगितलं म्हणून ते जीएसटीच्या कराच्या परिघामध्ये आणलं. म्हणजे दुसरी एकीकडे तुम्ही राज्यात आम्ही कॅसिनो सुरू होणार नाही असं एक बिल आणून निरसन करायचं छात्राचा कायदा, आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टीतून पैसे कमवायचे, म्हणजे काय भिकारड सरकार झालंय काय? विरोधी पक्षाचा आवाज असा हुकूमशाही पद्धतीनं दाबला जातो हे पहिल्यांदा घडलेलं आहे. मी हे आवाज या ठिकाणी संपतो आणि मी अध्यक्षाकडे आम्ही नाराजी व्यक्त केली. म्हणजे तीन राज्य जिंकल्यामुळं जर एवढी मस्ती जर सरकारला आली असेल, गुरमी आली असेल, तर या पद्धतीचं वागणं आणि विरोधकांना खरं म्हणजे विरोधी पक्षाचा माईक आम्ही 10 वेळा सांगून सुद्धा तो जर हे होत नसेल तर ही लोकशाही यांना शिल्लक ठेवायची आहे का?